कीजे हमारे चैनल को और बेल दबाना बिल्कुल युट्यूब भूले सध्या देशात कोरोना दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे जगभरात लाखांहून संख्या दिवसेंदिवस वाढतच असताना कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून गर्दीच्या ठिकाणी बंद करण्याची सूचना देण्यात आल्या असून तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांनी विलीन करण्यास सहकार्य केले नाही तर त्याला स्थानबद्ध करण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाशी लढा असे आव्हान म्हणजे सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची जी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली जनतेनं जनतेसाठी लावलेला संचारबंदी असेल रविवार दिनांक बावीस मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत जनता कर्फ्यू करण्यात आली असून त्याचे जनतेने भरभरून पालन केले तसेच कोरोनावर अद्यापही कोणतीही लस शोधण्यात आली नाही उपायही शोधण्यात आले नाही जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या आदेशानुसार ग्रामीण भागात जनतेनं जनता कर्फ्यूला ग्रामीण भागातून देखील जनता कर्फ्यूला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे यात महिला वर्ग देखील सकाळी लवकर उठून आपापल्या नेहमीचा कामधंदा करून या जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिलाय तसेच गावातील कायम गजबजलेल्या ठिकाणी असणारी नागरिकांची गर्दीचे ठिकाण देखील शुकशुकाट होते तसेच खेडेगावात पानटपरी सलून दुकान किराणा दुकान दवाखानं आदी ठिकाणी शुकशुकाट दिसून येत होता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूला खेडेगावातील खेडे गावातील नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याचं समजतंय क्राईम एफ आय आर साठी फिरोज पिंजारी यांचा रिपोर्ट जळगाव सध्या देशात